बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुंबईतल्या अग्नितांडवाची आहे। मुंबईच्या कांदिवली परिसरामध्ये आग लागल्याची घटना घडली आहे। कांदिवलीच्या महावीर नगर इथल्या वीणा संतूर इमारतीत ही आग भडकलेली आहे। या आगीचं कारण अस्पष्ट आहे। सुदैवाने जीवितहानी झालेली नाही। लवकरात लवकर लोकांना इथून बाहेर काढण्याचं काम अग्निशमन दलाकडून केलं जात आहे। ही आग नेमकी का भडकली आहे, कारण काय आहे, याची माहिती थोड्याच वेळात कळू शकेल। मुंबईच्या कांदिवलीमधल्या महावीर नगरमध्ये वीणा संतूर नावाची एक टोलेजंग इमारत आहे आणि त्याच इमारतीत ही आग भडकल्याचं कळत आहे। सत्यम सिंग आपल्याला माहिती देतात। सत्यम, सध्याची घटनास्थळाची ताजी परिस्थिती काय आहे? महाराजच्या सोबते वीणा कांदिवली पश्चिमेत महावीर नगर परिसरात वीणा म्हणून इमारत आहे, या इमारतीमध्ये आहेत मोठी आग लागली आहे। ही रहिवाशी इमारत आहे, मात्र दुपारची वेळ होता, यामध्ये मोठ्या संख्येमध्ये नागरिक होते, त्यामुळे ते अडकले होते। घटनेची जशी आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 8 ते 10 गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन स्थानिक पोलीस असतील कांदिवली ते सुद्धा दाखल होऊन जे आतमध्ये होते अडकले होते त्यांना बाहेर काढण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे। अग्निशमन दलाचे जे जवान आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडून आग विझवायचे प्रयत्न सध्या सुरू आहे। सध्या एक प्राथमिक माहिती जी मिळत आहे यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र आग मोठी आहे त्यामुळे आता अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते विझवायचे युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत। धन्यवाद सत्यम या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।